नमस्कार मित्रांनो, मी अक्षय जगताप आणि आज आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. या व्हिडिओमध्ये मी आपल्याला एक सीएससीने आपल्याला नवीन न्यूजलेटर पाठवला आहे. त्या न्यूजलेटरमध्ये सीएससीने आपल्याला काय सांगितले याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मित्रांनो सुरू करूया. सुरू करण्यापूर्वी जर का आपण माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर या ठिकाणी रेड कलरचं सबस्क्राईब बटन आहे. चॅनल सबस्क्राईब करावं, त्यासमोर बेल आयकॉनला क्लिक करा जेणे की माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळेल. तर मित्रांनो आपल्याला डीजीमेल ओपन करायचं आहे. डीजीमेल ओपन केल्यानंतर कालच्या डेटला 8 फेब्रुवारीला आपण आपल्याला या ठिकाणी एक मेल आलेला आहे, या ठिकाणी आपण पाहू शकता. मित्रांनो या ठिकाणी या मेलमध्ये आपल्याला एक डिटेल सांगितली आहे. आपण एक जर का सीएससी वेळेली असाल आणि आपण सीएससीवरनं जर का पॅन कार्ड अप्लाय करत असाल, आपल्याला माहीत आहे सीएससीवरनं पॅन कार्ड अप्लाय केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी डॉक्युमेंट सेंड करावे लागतात. जर का आपण एनएचडीएल या वेबसाईटवरनं पॅन कार्ड अप्लाय करत असाल तर आपल्याला त्या ठिकाणी डॉक्युमेंट कंपल्सरी सेंड करावे लागतात. परंतु यूटीआय या वेबसाईटवरनं डॉक्युमेंट पॅन कार्ड अप्लाय केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी बरेच जण सांगतात की डॉक्युमेंट सेंड करायची गरज नाही आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला त्यांनी वॉर्निंग दिली आहे. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की आम्हाला असं निदर्शनात आलं आहे की आपण एनएसडीएल व यूटीआय वेबसाईटवरनं पॅन कार्ड अप्लाय करता, त्यानंतर आपण ते जे डॉक्युमेंट आहे हे त्यांना कुरिअर करत नाहीत. तर त्यामुळे यांनी आपल्याला या ठिकाणी वॉर्निंग दिली आहे. यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं आहे जर का आपण 15 दिवसाच्या आतमध्ये जे डॉक्युमेंट आहेत हे जर का सेंड नाही केले तर आपला आय डी हा डिॲक्टिवेट केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आपली जी कस्टमरचे जे आपण पॅन कार्ड जेवढे काढलेले आहेत, ज्यांचे डॉक्युमेंट त्यांना मिळालेले नाही आहेत, ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी ते पॅन कार्ड त्या ठिकाणी रिजेक्ट केले जाऊ शकतात. तर मित्रांनो यासाठी आपल्याकडे जे डॉक्युमेंट असतील ते आपल्याला त्यांच्या ॲड्रेसवरती या ठिकाणी सेंड करायचे. या ठिकाणी आपण पाहू शकता एनएसडीएलचा ऑफिस ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे, यूटीआयचा ऑफिस ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे. तर मित्रांनो यांच्या ॲड्रेसवरती आपल्याला हे डॉक्युमेंट 15 दिवसाच्या आतमध्ये सेंड करायचे. त्याचबरोबर आपण जे काही नवीन पॅन कार्ड काढताल ते नवीन पॅन कार्ड देखील आपल्याला 15 दिवसाच्या आतमध्ये त्यांच्या ऑफिसवरती सेंड करायचे, जेणे की आपल्याला देखील कोणत्या प्रकारे त्रास होणार नाही आणि कस्टमरला देखील कोणत्या प्रकारे त्या ठिकाणी त्रास होणार नाही आहे. तर मित्रांनो हीच एक माहिती मला आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगायची होती. व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक आणि शेअर नक्कीच करत जा. धन्यवाद मित्रांनो.